नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. रोखठोक मध्ये आपलं स्वागत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलाय. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचलाय. याच प्रचाराच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आता अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धडाका उडवून दिलाय. प्रचाराच्या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर एक खळबळजनक खुलासा केला आणि तो खुलासा म्हणजे पाकिस्तान गुजरातचा मुख्यमंत्री ठरवू पाहतंय का या आशयाचा होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता गुजरातच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेत. या पुढच्या काळामध्ये प्रचाराच्या या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आणखी काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या प्रचारामध्ये भाजपकडून पाकिस्तानचा बागुल बुवा केला जातोय का याच विषयावर आज आपण रोखठोकमध्ये चर्चा करणार आहोत. पाकिस्तानचा बागुल बुवा. आणि आता या प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत. या 2 दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळेच पक्षाचे दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत. याच प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी काय नेमका आरोप केला होता पाहूयात. पाकिस्तान संवेदनशील मामलो आणि तमे आवी रीते बंद बाणे मिटिंगो करो. अरे बात करवी तो भारत सरकारना कोई अधिकारी हाजर राखवा था. અરે મીટિંગ થયા પછી ભારત સરકારને જાણ કરવી હતી કે તમે મીટિંગમાં શું કર્યું. પાકિસ્તાન જેવો દેશ જેની સામે રોજની આપણી મુસીબતો, એ પાકિસ્તાન જોડે મણિશંકર મીટિંગ કરે અને બીજા દાડે મોદીને નીચ કહેવાની હિંમત કરે. ભાઈઓ બહેનો, દેશના મનમાં સવાલ ઉભો થાય કે ના થાય, સવાલ ઉભો થાય કે ના થાય. કોંગ્રેસે જવાબ આપવો પડે કે ના આપવો પડે. બીજી બાજુ પાકિસ્તાનના એક પૂર્વ આર્મીના વડા, એમણે આર્મીના પૂર્વ વડાએ એમણે નિવેદન કર્યું અને પૂર્વ આર્મી ડાયરેક્ટર જનરલ અરશદ રફીક પાકિસ્તાનના સેનાના વડા રહેલા, એમણે નિવેદન કર્યું કે ગુજરાતની ચૂંટણીઓ ચાલે છે, અહેમદભાઈ પટેલને મુખ્યમંત્રી બનાવવાનો મારો ટેકો છે. ભાઈ, પાકિસ્તાનમાં અહેમદ પટેલને મુખ્યમંત્રી બનાવવાની વાતો થાય, પાકિસ્તાનના હાઈ કમિશનર જોડે ભારતના પૂર્વ પ્રધાનમંત્રી અને મણિશંકરના ઘરે મિટિંગો થાય, બીજા દિવસે મોદી નીચ છે એવા નિવેદનો થાય, તો ભાઈઓ બહેનો ચિંતા થાય કે ના થાય. આણી આજ વિશે ચર્ચા કરવાસાઠી આપલ્યા સોબત આહેત સામાજિક કાર્યકર્તે ડોક્ટર કુમાર સપ્તર્ષિ પુણ્યાહુન તે આપલ્યા ચર્ચે સહભાગી હોતાયત. તર ત્યાચબરોબર ભાજપચે પ્રવક્તે કેશવ ઉપાધ્યાય સુદ્ધા આપલ્યા ચર્ચે સહભાગી હોતાયત આણી કાહી વેળાતચ કોંગ્રેસચે પ્રવક્તે સચિન સાવંત આપલ્યા ચર્ચે સહભાગી હોણાર આહેત. આપણ યા ચર્ચેલા સુરુવાત કરૂયાત. सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. सचिन सावंत, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. सचिन सावंत, प्रचाराच्या रणधुमाळीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी हा खळबळजनक आरोप केला. पाकिस्तानकडून गुजरातचा मुख्यमंत्री ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं. काँग्रेस पक्ष म्हणून आपण यावरती काय उत्तर द्याल? नाही, मला म्हणजे मी ह्या विषयावरती कधी चर्चा करेन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये अशा तऱ्हेचा प्रसंग यावा, कारण लोकशाहीमध्ये पंतप्रधान पद हे अतिशय महत्त्वाचं असतं, प्रमुख असतो लोकशाहीचा. ज्यांच्या कार्यकिर्दीचा इतिहास लिहिला जातो, तो गणला जातो, पुढच्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी त्याचं अध्ययन करत असतात की तशा कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये कसे कसे निर्णय घेतले, कसा भारत पुढे गेला. परंतु दुर्दैवानं म्हणजे आज माझ्या मनामध्ये खिन्नता आहे, खेद आहे, वेदना आहेत की देशाचं पंतप्रधान इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन त्या ठिकाणी स्वतःची राजकीय जी एकूण गलबत आता पूर्णपणे दोलायमान झालेला आहे, डुबण्याच्या अवस्थेत आहे. गुजरातमध्ये निवडणुका पूर्णपणे त्यांच्या हातातून निघून गेल्या आहेत, म्हणून इतकं हदबल झालेलं आहे की अशा तऱ्हेचे आरोप करावे की ज्यामध्ये देशाचे पूर्व पंतप्रधान ज्यांचा इतिहास, ज्यांचं काम, ज्यांचं संपूर्ण विश्व जाणतो त्यांच्या कर्तृत्वाला,
विश्वा सलाम करतो त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्यावरती असे लांछन द्यावेत. त्या बैठकीच्या संदर्भामध्ये ते म्हणतायत, त्या बैठकीमध्ये पूर्व सेना दल अध्यक्ष आपले दीपक कपूर होते, अनेक मोठमोठे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते, भारतीयचे जे पूर्व कमिशनर ज्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये ज्यांनी काम केले ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अशी जी सार्वजनिक बैठक होती ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचा कार्यक्रम करण्यासाठी कुणाची परवानगीची आवश्यकता नाही, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे हा सार्वजनिक समारोह होता, त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा संदेह निर्माण करणं आणि इतकं खालच्या पातळीवरती जाणं, मला म्हणजे खरंच वेदना होत आहेत की अशा तऱ्हेचं स्वतःचं त्या ठिकाणी खोटेपणा हा इतका उघड व्हावा. मला एकच गोष्ट सांगायचं की पंतप्रधान देशाचे प्रमुख आहेत, एक लक्षात घेतलं पाहिजे. गीतेमधला एक श्लोक मला आठवतो, यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरे जना सहा यत प्रमाणम कुरुते लोक तद अनुवर्तते. याचा भावार्थ असा आहे की समाजातली जी श्रेष्ठ व्यक्ती असते, आता तुम्ही पंतप्रधान घ्या, देशाचा प्रमुख आहे, त्यांचं जसं वागणं असतं त्याचं अनुवर्तन हे त्या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या पिढ्या करत राहणार आहेत. आणि तो एक पायंडा बनतो त्याच्या संदर्भामध्ये, अनेक पुढच्या काळामध्ये त्याचे दोष राहतात. आज पंतप्रधान 70 वर्षाचा इतिहास सतत म्हणतात की 60 वर्षामध्ये काय झालं, पण 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक पंतप्रधान आले, त्याचे काँग्रेसचे आले असतील, गुजराल सारखे आले असतील, देवीगौडा सारखे आले असतील, परंतु कोणीही या पदाचा आब जाईल त्याची गरिमा कमी होईल असं काम केलं नव्हतं. दुर्दैवानं हे पंतप्रधान आहेत की ज्यांनी हे काम केलंय. मुख्यमंत्री पदे असताना गेल्या 2012 निवडणुकीमध्ये त्यांनी आरोप जे केले होते, सरक्रीक देणारे आहेत पाकिस्तानला, अशा तऱ्हेचा आरोप केला होता. सोनिया गांधींवरती आरोप केला होता की 1800 कोटी रुपये त्यांच्या उपचारात खर्च होत आहेत, पण ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला, आम्ही त्या दृष्टिकोनातून बाजूला ठेवतो. परंतु आज पंतप्रधान पदाच्या वेळेला अशा तऱ्हेचा जर आरोप करत असतील आणि अनेकांच्या चरित्रावरती शिंतोडे उठत असतील, ते अतिशय दुर्दैवाचं आहे. हे कमळ उगवण्यासाठी सगळ्या देशभर हे ठिकाणी किचड फेकण्याचं काम होत आहे. आज पंतप्रधान पूर्व पंतप्रधानांच्या अंगावर आहेत, सेनाध्यक्षांच्या अंगावर हा सगळा चिखल उडवण्याचं काम चाललेलं आहे. अतिशय खेदानं सांगतो की या सगळ्या प्रकाराचा निषेध करताना मला त्रास होतो. जी प्रचार यंत्रणा गुजरातमध्ये राबवली आहे त्याचाच हा परिणाम आहे का, यासारखे आरोप भाजपला करावे लागतात? निश्चितपणे. म्हणजे आज मुसलमानांची सगळी नावं झाली, औरंगजेब खिलजी की औलाद झालं मुद्दामून त्या ठिकाणी, हज आणि त्याच्या संदर्भामध्ये राम अशा तऱ्हेची प्रवचन त्या ठिकाणी जाडली गेली. जाणीवपूर्वक कसाही करून पोलराइज झालं पाहिजे, म्हणजे हिंदू आणि मुसलमान अशा तऱ्हेची विभागणी झाली पाहिजे आणि मी निवडणूक जिंकलं पाहिजे, ही जर परिस्थिती या देशाचा पंतप्रधान स्वतः त्या ठिकाणी उभं राहून, अध्यक्ष ते त्यांचे तर फार महान आहेत, आम्ही त्यांच्यावर जातच नाही, अमित शहाजींच्यावरती सगळ्यांना त्या ठिकाणी वाईट दूषण देऊन झालेली आहेत. पंतप्रधान पूर्व पंतप्रधानांना नमुना बोलून झालं, म्हणजे इतक्या वाईट स्तरावरती हा जर प्रचार घेणार असेल तर माझा प्रश्न हाच आहे की गुजरातच्या जनतेचा तुम्ही 22 वर्ष केलेला विकासाचा आराखडा का नाही खरं सांगत आहेत? तुमच्याकडे नाही आहेत उत्तर. विकासाच्या प्रश्नावरती ही झाली पाहिजे निवडणूक, परंतु पाकिस्तान आणावा, मुद्दामून पाकिस्तान आणलं जातंय, मुद्दामून त्या ठिकाणी औरंगजेब आणला जातो, मुद्दामून त्या ठिकाणी म्हणजे मुसलमान सगळी विशेषण मुसलमानांच्या नावाची काढून झाली. हे संपूर्ण प्रकार अतिशय म्हणजे अत्यंत गंभीर आहेत आणि मला त्याच्यामध्ये कीव येणारे आहेत, किळस येणारे आहेत, फार वाईट आहे. आपण केशव उपाध्ये यांच्याकडनं याचं उत्तर घेऊ. केशव उपाध्ये, सचिन सावंत असं म्हणतात की भाजप हतबल झालाय, आता मुद्दा उरलेला नाही प्रचाराचा, विकास मागे पडलाय आणि आता त्यासाठी धर्माचा आधार भाजपकडनं घेतला जातोय, त्यासाठी पाकिस्तानचा बागुल वह केला जातोय का? मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. माझ्याकडे आता इंडियन एक्सप्रेस, आजचाच इंडियन एक्सप्रेस आहे, कदाचित सचिन सावंतांनी वाचला असेल. मला आवाजाचा इको येतो, जरा थोडं ऍडजस्ट करा. मुळामध्ये आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पान नंबर 8 वर 2 शेजारी बातम्या आहेत. एक बातमी आहे नरेंद्र मोदींची, त्यांचं स्टेटमेंट आहे, बीजेपी गिव्ज यू विकास विथ शांती अँड सुरक्षा, म्हणजे भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर करते. शेजारी राहुल गांधींचा मंदिरात बसलेला फोटो आहे. अमित शहा टर्न्स रिमोट, रूपानाथजी जम्प्स, म्हणजे राहुल गांधी जातीचं राजकारण करणार, राहुल गांधी धर्माचं राजकारण करणार, राहुल गांधी विकासाचा एकही प्रश्न म्हणजे मांडणार नाहीत. आणि टीका मात्र काय, भारतीय जनता पार्टी विकासावरती येत नाही. मुद्दाहून इंडियन एक्सप्रेसचा आजचा सहज संदर्भ दिला. आता मूळ आपला आजच्या विषयावरती येऊ. असं की सचिन सावंतांना खूप खेद वाटला, खंत वाटला, खूप वेदना होत आहेत, खोटं बोलणं, खोटं बोलले वगैरे, अगदी बरोबर आहे सचिन सावंत, तुम्हाला खंत वाटली, खोटं बोलणं एक्झॅक्टली झालंच पाहिजे, पण अशी बैठक होते आणि ती तुम्ही कबूल करत नाही. काल सांगतात की नाही अशी काही बैठक झालीच नाही, आणि 24 तासात हो झाली बैठक, होतं त्यात काय बैठक झाली?
आक्षेप हाच आहे. मी परवा मध्यंतरी एक बाजीगर नव्हतं पिक्चर बघितला, त्याला एक डायलॉग मला आठवतो, मिलने में बुराई नाही है, छुपछुप से चुपचुप के मिलने में बुराई है. मुळात असं आहे की ज्या ज्यावेळी देशामध्ये काही महत्वाची घटना घडत असते, काहो नेमकं त्याचवेळी त्या संदर्भातल्या या देशाबाहेरच्या शक्तींना काँग्रेसच्या नेत्यांना भेटावं असं वाटतं. डोकलामचा मुद्दा आठवा, त्या ठिकाणी सैन्य समोरासमोर उभं होतं, तिथं काय होणार अशी परिस्थिती होती, अत्यंत पिकेला तो प्रश्न पोचला होता. त्यावेळी राहुल गांधी गपचूप जाऊन चीन एम्बेसीमध्ये जातात आणि नंतर नाकारलं जातो, नाही नाही काही भेटलंच नाही, नाही अशी काही भेट झालीच नाही. आणि मग ज्यावेळी सगळं उघडकीस येतं तर हो भेट झाली, डिनर झालं, अशी काय गरज पडली हो त्यावेळी कुणाला न सांगता गपचूप जाऊन राहुल गांधींना चीन एम्बेसीमध्ये भेटण्याची. आता सुद्धा याच प्रकरणामध्ये या देशाचे माजी पंतप्रधान, उपराष्ट्रपती, अन्य प्रमुख नेते, अशी ज्यावेळी देशामध्ये गुजरात सारखं एक महत्वाची पॉलिटिकल घटना इलेक्शन, आणि ते सुद्धा जिथे अमेठीमध्ये राहुल गांधी हरलेत ते तिकडे जाऊन जिंक प्रयत्न करतात, ठीक आहे त्यांची इच्छा आहे, त्यांना करू द्या प्रयत्न, आमचा काय आक्षेप नाही त्याबद्दल. ते जाऊन जातात आणि ज्या सगळं उघडकीस होत आहे, पहिलं नाकारतात का, खोटं का बोलतात हा आक्षेप आहे. आणि याच्या व्यथा, याच्या वेदना काय पंतप्रधानांनी खाली आणला. अहो ज्यावेळी राहुल गांधी जाहीरपणे नॉनसेन्स म्हणत फाडला होता ना मनमोहन सिंगाचा, त्यावेळी अपमान पंतप्रधानांचा झाला होता मनमोहन सिंगाचा, तो अपमान होता हा नाही, आप त्यावेळी खाली आला होता. त्यामुळे मुळामध्ये अशा अनेक प्रश्न. मणिशंकर अय्यर नेमका 6 डिसेंबरला, 6 डिसेंबर या देशामध्ये वेगळं महत्व, एक घटना घडली त्या दिवशी, त्या दिवशीच कावर अशी बैठक घडते या देशातल्या. म्हणजे खरं मी ट्रॅक टू साधारणतः असं एक लक्षात घेतलं, शेवटचा मुद्दा म्हणतो आणि थांबतो, काय की या देशामध्ये म्हणजे तीन गोष्टी कुठल्याही पद्धतीचा दुजाब होता कामा नये, परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण आणि डिफेन्स. ह्याच्यामध्ये विरोधी असतील, सत्ताधारी असतील, यांचं एकमत असलं पाहिजे. अमेरिकेने आता जेसूरमध्ये तिथे राजधानी हल्ल्याचा निर्णय घेतलाय, त्यावेळी दोन्ही पक्ष तिथे एकमतावरती आहेत. तिथे इथे मात्र इथे वेगळ्या पद्धतीची कसलं कशा पद्धतीने भेटताय, सरकार पातळीवरती वेगळ्या पद्धतीने बोलणं सुरू असताना तुम्ही कसली डिप्लोमसी करताय, कसलं वेगळं धोरण टाकताय. हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन म्हणाले होते की काय आप हमें मदत कीजिए, अशा पद्धतींचा इतिहास आहे. त्यामुळे सचिन सावंतजी तुम्हाला खोटं वाटलं, खंत वाटली, अगदी खरं आहे, काँग्रेस का खोटं बोलतंय आणि महत्वाच्या देशात पॉलिटिकल घटना असताना त्या विदेश शक्तींशी जाऊन का चर्चा करतंय, इतका सांगा ना खुलेपणाने की हो जर जाहीरपणे मान्य केलं असतं काहीच नसती अडचण आली. पहिला म्हणतो नाही 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 आमची भेटलोच नाही, अशी बैठकच नाही आणि 24 तासात युटर्न घ्यायचा, हो बैठक झाली तत्काळ येणारच, हा खोटेपणा कळला पाहिजे. बोला सचिन सावंत. नाही म्हणजे इतकं खोटं बोलायचं की ह्याच्या तरीने आम्ही त्या ठिकाणी रिजेक्ट केला, त्याचा विरोध केला. कोणी रिजेक्ट केला? काल दीपक कपूरांचं त्या ठिकाणी विधान आलेलं आहे, पूर्व सेना दल अध्यक्ष, ज्या सेनेचा सारखा त्या ठिकाणी एक राष्ट्रवादासाठी उपयोग केला जातो या भाजपाकडनं, त्या सेना दलाच्या पूर्व अध्यक्ष दीपक कपूरांनी सांगितलं मी त्या बैठकीला उपस्थित होतो. कोणी सांगितलं ती बैठक नाही झाली म्हणून? हे खोटं बोलणं चाललंय केशव उपाध्यांचं. कोणी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे? आणि ज्या पाकिस्तानच्या पूर्व जे काही अधिकारी होते त्यांचा ऐकून घ्या, केशव उपाध्याय ऐकून घ्या, ऐकून घ्या. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, सेना दलाच्या पूर्व अध्यक्षांनी प्रत्येक गोष्टीचा उपयोग करताय सांप्रदायिक त्या ठिकाणी या देशाने, त्याचा जाब या ठिकाणी विचारला जायला पाहिजे. राहुल गांधींनी 11 प्रश्न उपस्थित केले, प्रत्येक दिवशी एक खोटं उपस्थित केलंय. गुजरात त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये मागे का? गुजरात त्या ठिकाणी संपूर्णपणे त्याचे काँग्रेसच्या मागे का? उद्योग क्षेत्रामध्ये मागे का? बेरोजगारी दोघांचे आपण कुमार सप्तर्षींकडे जाऊया. कुमार सप्तर्षी, आपण दोन्ही पक्षांची बाजू ऐकली, एकमेकांवर खोटं बोलण्याचे आरोप दोन्ही पक्ष करतायत. या सगळ्या प्रचारामध्ये भाजपला आता पाकिस्तान या सगळ्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत लुडबुड करतंय असं वाटतंय, आपण काय विश्लेषण कराल? पा भूषण, याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे की पंतप्रधानांना आदर का करायचा? तर आपण भारतीय राज्यघटनेला मानतो आणि राज्यघटनेचे जी पदं आहेत ती सर्वांची असतात, सर्व भारतीय नागरिकांची असतात. म्हणून सर्व भारतीय नागरिकांनी, आपण भाजपचे असो वा विरोधक असो, पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. पण याला दुसरी बाजू आहे
की पंतप्रधानांनी सुद्धा पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे आणि त्यांनी त्यासारखं बोललं पाहिजे आणि वागलं पाहिजे. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही जर नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं गेल्या 3-4 वर्षाचं जर काढलं तर ते हिटलरचं भाषणाचं रिपिटिशन करतात, त्याचं भारतीय कलम करून भारतीय फॉर्ममध्ये बोलतात. म्हणजे हिटलरनी पहिलं भाषण केलं होतं सत्तेवर आल्यावर की मी सर्व पक्ष संपवणार आहे, हे तसं झालं. आणि उद्या 12 डिसेंबर आहे, 12 डिसेंबर 1941 म्हणजे 76 वर्षापूर्वी हिटलरनं एक घोषणा केली होती की ज्यूंना मी संपूर्ण नष्ट करणार, म्हणजे ज्यू वंश नष्ट करणार. तर यांचं मुसलमानाबद्दलचं जे मत आहे ते हिटलर जे ज्यूबद्दल बोलायचा अगदी त्या धरतीचं आहे. म्हणून खूप काळजी वाटते की देशावर हिटलरसारखं काही हुकुमशी आणणार का तुम्ही? कॉन्स्टिट्युशनचा तुम्ही आदर करत नाही. आता तिसरा प्रश्न असा आहे की जी मिटिंग झाली कॉन्स्पिरसी झाली का देशाविरुद्ध? तर नाही नाही, देशाविरुद्ध कटकारस्थान झालं का? कटकारस्थान झालं असेल तर त्यात पत्रकारांना बोलवत नाही. पूर्वसेना अध्यक्ष म्हणतात मी होतो, इतकं ते ओपन आहे. म्हणजे कुणी कुठं काय भेटलं याच्यावर सारखी तुमची नजर आणि त्याच्यावर त्यांना देशद्रोही ठरवणं हे त्या 12 डिसेंबरचंच सगळं चक्र परत फिरतंय 76 वर्षांनी असं मला वाटतं. आता जर ही कॉन्स्पिरसी असेल ती जबाबदारी कोणाची आहे ही कॉन्स्पिरसी मोडून काढायची? यांनी त्या दिवशी संध्याकाळी लगेच सगळ्यांना असेल तर. पण निवडणूक प्रचारामध्ये ते जनतेला सांगणं हे पंतप्रधानाला शोभणार नाही. बोला तुम्ही निवडणुकीत सांगता आणि निवडणुकीमध्ये सतत तुमचं म्हणजे बाबरी मस्जिद पडल्यापासून हिंदू मुसलमान असं चाललेलं आहे. तर हा कुठंतरी हिंदू एक होत नाहीत यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि जाती ज्या आहेत त्याच्यातून आधी जाती निर्मूलन करा ना. ते जाती निर्मूलनाचा RSSचा एजेंडा नाही 92 वर्षात आणि भाजपचा आहे नाही आणि तरी यांना ऐक्य करायचं. हे कृत्रिम ऐक्य आहे की दुसरा शत्रू आहे, तू मुसलमान नाहीस म्हणून तू हिंदू आहेस हे सांगणं आहे. चुकीचं आहे, घातक आहे. ही जर कॉन्स्पिरसी असेल तर पंतप्रधानांचे हात कुणी बांधले? ते थांबले तर मला बोलता येईल, त्यांची बेताल विधानं थांबली तर मला बोलता येईल. मनमोहन सिंगांना, त्या दीपक कपूरना, त्या मणिशंकर अशा पद्धतीची बेताल विधानं करण्यात ऐकून घ्या. त्यांनी करावं ना, त्याची जबाबदारी नाही. सप्तरी सर येतो तुमच्याकडे, केशव उपाध्यांचं म्हणणं ऐकून घ्यात. केशव उपाध्ये असे असं आहे की मुळामध्ये कुमार सप्तर्षींकडून कुठलंच म्हणजे केवळ टीकेच्या पलीकडे कधीच काय अपेक्षित नाही, हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे ठीक आहे, त्याला फार महत्व द्यायची इच्छा नाही. मुळामध्ये असं आहे की पंतप्रधान जे नरेंद्र मोदींचं तुम्ही आत्ताचं भाषण सुद्धा ऐकलं, त्या भाषणात सुद्धा त्यांनी काय मुद्दे उपस्थित केले त्या भाषण नाही ना बरोबर आहे. काय अपेक्षा करण्यासारखं बोलतच नाही तुम्ही, काहीतरी गंभीर बोललं पाहिजे हो. म्हणजे आता ठीक आहे, आता काय नाव तुमचं कुमार आहे ठीक आहे, त्यामुळे मी काय फार बोलत नाही त्याच्यावर. असं आहे की मुळामध्ये नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही ऐकलं, असं आहे की मी या चर्चेच्या सुरुवातीला मी सांगितलं मांडणार का की मिलने में कोई म्हणजे भेटायला काही अशा प्रकारची भेटायला काहीच कोणाची बंदी नाहीये, असे बंदीच नाहीये. मुळामध्ये माझ्याकडे काँग्रेस प्रवक्त्याचा बाईट आहे की त्यांनी अशा प्रकारची बैठक झाल्याचं नाकारलं की अशा प्रकारे कोणतीही बैठक झाली नाही. आमचं म्हणणं ते आहे, हा खोटेपणा कशासाठी? तुम्ही सांगायचं हो बैठक झाली, त्या बैठकीत होते उपस्थित. म्हणजे 24 तास तुम्हाला 48 तास बैठक झाली की न झाली? आणि त्या पार्श्वभूमीवरती मणिशंकर अय्यरांचा इतिहास, जे पाकिस्तानात जाऊन बोलले होते, या मणिशंकर अय्यरचा आणखीन एक इतिहास आहे. 62 साली असं म्हणतात, एक पुस्तक त्यामध्ये आलं आणि पुस्तकाचं संपादन सलमान खुर्शीद यांनी केलंय. 62 साली मणिशंकर अय्यर केम्ब्रिजमध्ये शिकत असताना त्या तिथे त्यांनी त्यावेळी ते कम्युनिस्ट नेते होते आणि त्यावेळी त्या कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन काम करताना त्या भारत चीनच्या युद्धाच्या वेळी चीनसाठी त्यांनी फंडिंग केलं होतं. हे सलमान खुर्शीद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातलं मी माझ्या मनात सांगत नाहीये. त्यामुळे हा सगळा इतिहास जो सलमान मणिशंकर अय्यरांचा आहे, त्यांनी आतापर्यंत गेले 4 वर्षात केलेले विधान आहेत, पाकिस्तानात जाऊन केलेले विधान मदत करा मोदीला हटवण्यासाठी, आणि तेच मणिशंकर अय्यर इथे बोलवतात पाकिस्तानच्या नेत्यांना. याच्यामध्ये काय
नाही अहो ऐकून घ्या ना, मी तुम्हाला रेफरन्स दिला, दाखला दिला. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सचिन सावंतांची यावरची शेवटची कमेंट घेऊया. जर उपस्थित केले त्यात गैर काय? बरोबर, आपण सचिन सावंतांची शेवटची कमेंट घेऊया. सचिन सावंत, भूषण बोला. पंतप्रधानांनी त्या ठिकाणी राजकारणासाठीचा वापर करायचा नाही, त्यांची जबाबदारी आहे. जर खरं असं तर असेल तर तात्काळ अटक केली पाहिजे होती. का नाही केली अटक? हे काय चाललंय या देशामध्ये? आणि ज्या तऱ्हेनं आता उपाध्याय म्हणतायत त्या कुमार सप्तर्षींना की त्या ठिकाणी बालिश विधानं करतायत, बेताल आहेत. अहो तू ज्यांनी ज्यांची जेवढी आयुष्य सामाजिक कामामध्ये गेली, तुमचं वय नसेल हो त्यांचं? त्यामुळे या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की अशा तऱ्हेचं वक्तव्य होऊ नये. बरोबर ना, ते आपल्या कर्तृत्वानी लोक बोलायला लावतात. कर्तृत्वानी केशव उपाध्याय, केशव उपाध्याय आपण बघतोय त्या ठिकाणी सरकार तुमचं आहे. तुमच्या इंटेलिजन्सला हे माहित नव्हतं का की पाकिस्तानमधले काही अधिकारी भारतात येत आहेत? जबाबदारी आहे. या बैठकीला परवानगी कशी दिली गेली? मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला. काँग्रेस खोटं का बोलले? व्हिसा का दिला? काँग्रेस खोटं का बोलते? या मुद्द्यावर बोला. हे खोटं आहे. काँग्रेस खोटं का बोलते? हे खोटे आहेत. काँग्रेस व्हिसा देतात? व्हिसा देतात काय? केशव उपाध्याय, काँग्रेस खोटं का बोलतं? हा एक माझा मुद्दा आहे. केशव उपाध्याय, काँग्रेस खोटं बोलत असेल, साधा प्रश्न आहे. केशव उपाध्याय, आपण असं समजूया की काँग्रेस खोटं बोलतीये, पण आज सरकार तुमचं, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे, तुमच्या यंत्रणा हे सिद्ध करू शकत नाही का की बैठक झाली किंवा नाही? जेवण करतात. काँग्रेस का नाकारतं पहिल्यांदा आणि मग हो म्हणतं? हा साधा प्रश्न. ठीक आहे केशव उपाध्याय, आपण एक मिनिट गृहीत धरूया की काँग्रेस खोटं बोलतोय, काँग्रेसची बैठक झाली आहे नाकारलं, पण जर तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत तर या यंत्रणा सिद्ध का नाही करू शकत? 2015 जगाने दखल घेतली वेगळ्या प्रयत्नाची, लपवलं नाही. खोटं का बोलतात? केक भरवला? खोटं का बोलतात? काँग्रेस वाढदिवस बाकी पहिल्यांदा. सचिन सावंत आणि केशव उपाध्याय दोघांनाही सांत्वनाची विनंती करतो. दोघांनाही सांत्वनाची विनंती करतो. केशव उपाध्याय, केशव उपाध्याय एक साधा प्रश्न, आपण क्षणभर मान्य करूया की काँग्रेस खोटं बोलतंय, काँग्रेस खोटं बोलतंय, आपण मान्य करू केशव उपाध्याय, पण सगळी यंत्रणा तुमच्याकडे आहे, तुमच्या यंत्रणा हे सिद्ध करू शकत नाहीत का की बैठक झाली किंवा नाही? बाईट बाईट आहे तो, पण आपली यंत्रणा सिद्ध करू शकते का की ही बैठक झाली? बैठक झाली तर काँग्रेसने मान्य केलं ना, आता आम्ही काय आणखीन वेळ सिद्ध करायला पाहिजे? मग ही बैठक होणार होती झाली हे काँग्रेसने मान्य केलं, आता वेगळं काय बोलायचं? तेच आमचा आक्षेप आहे. बैठक झाली नाही असं म्हणतात. काँग्रेस प्रॉब्लेम तोच आहे. काँग्रेस खोटं का बोलतं हाच तर प्रश्न आहे. पंतप्रधानांनी सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं, त्याच्यानंतर काँग्रेस म्हणलं नाही, त्याच्यानंतर काँग्रेस म्हणलं नाही. त्यामुळे हे नाकारलं का? किती हे नाकारलं का? जे जाहीर आहे त्याचा नाकार तर काँग्रेस हा प्रश्न आहे. प्रश्न आहे अटक करायला, हा तर प्रश्न आहे. जे जाहीर आहे, ठीक आहे, मला वाटतं या काँग्रेस या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, गुजरात निवडणुकीच्या विधानसभेच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये हा मुद्दा भाजपने उपस्थित करून एक प्रकारे विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला ठेवला आहे असा दावा सचिन सावंत यांनी केला. तर केशव उपाध्याय यांनी मात्र काँग्रेस ही बैठक झाली हेच मान्य करायला तयार नसल्याचं म्हटलं. एकूणच हा मुद्दा आता राजकीय होत चाललाय आणि याच्यामधनं काहीही सध्या साध्य होताना दिसत नाहीये. या चर्चेत आपण सगळे सहभागी झालात, त्याबद्दल आपले आभार. रोकठोकमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राह एक पाऊल पुढे.